आता जी सर्वात मोठी बातमी हाती येते सोलापूर उमरगा या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. महिलेचा खून करून मारून टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी आनंद साखरे फोनलाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल आनंद? रश्मी, सोलापूर उमरगा या राष्ट्रीय महामार्गाजवळ उमरगा तालुक्यातील गोसगाव पाटी येथे एक महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आलेला आहे. या परिसरामध्ये हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली असून हा जो मृतदेह आहे हा या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही आहे. परंतु हा राष्ट्रीय महामार्ग हैदराबादच्या दिशेने म्हणजे कर्नाटककडे जाणार असल्यामुळे या घटनेचं गूढ वाढलेलं आहे. याच्या घटनेची दखल घेऊन मुरुम पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ श्वान पथकाला त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि या घटनेचा अधिक तपास मुरुम पोलीस करत आहेत. रश्मी, धन्यवाद आनंद दिलेल्या माहितीबद्दल. तर सोलापूर उमरगा या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय.